आणि एक महत्त्वाची बातमी येते, वैष्णोदेवी यात्रेवर गेलेले 10,000 यात्रेकरू पुरामुळे कटरा इथे अडकून पडलेले आहेत। आपण पाहतोय की तिथे जबरदस्त असा पुराचा फटका आलेला आहे, पडलेला आहे आणि पुरामुळे कटरा इथे जम्मू दरम्यान हजारो यात्रेकरू आहेत ते अडकून पडलेले आहेत। 48 तासांपेक्षाही जास्त काळ तिथे अडकून पडल्याचं आपल्याला समजतंय। कटराला जाणारी श्री शक्ती एक्सप्रेसही उधमपूर जवळ थांबवण्यात आलेली आहे। आपण पाहतो ही एक महत्त्वाची बातमी, आपण पाहतोय की वैष्णोदेवीचे 10,000 यात्रेकरू कटरा इथे अडकून पडलेत। पुरामुळे कटरा आणि जम्मू दरम्यानचे सर्व जे रस्ते आहेत ते बंद पडलेत आणि 48 तासांपेक्षा जास्त वेळापासून यात्रा ही स्थगित करण्यात आलेली आहे। मुसळधार पाऊस पडल्यामुळे दरड कोसळली आणि हा संपूर्ण यात्रेला ब्रेक लागला आणि ह्यामुळेच ही हे आपण पाहतोय ही दृश्य तिकडची, पुरामुळे काय परिस्थिती तिथे ओढावली गेली आहे आपण पाहतोय। एकूणच जबरदस्त जोर मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती ओढावलेली आहे आणि जवळपास 10,000 यात्रेकरू जे आहेत ते कटरा इथे अडकून पडलेले आहेत। गेल्या 48 तासांपासून ही वैष्णोदेवी यात्रा स्थगित झालेली आहे। कटरा इथे हे यात्रेकरू अडकलेले आहेत। कटरा जम्मू जोडणारे सर्व रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। श्री शक्ती एक्सप्रेस उधमपूर जवळ थांबवण्यात आलेली आहे, त्यामुळे ही यात्रा जी आहे ती स्थगित झालेली आहे। दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये पुराचा कहर सुरूच असून आता मृतांचा आकडा जो आहे तो 100 पोहोचलाय। लष्करानं बचाव कार्यात 7,000 जवान पाठवले असून त्यांनी आतापर्यंत 6,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। ह्या पुरामुळे लष्कराच्या छावण्या तसंच पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कुंपणाचं नुकसान झालंय। असं असताना जीवावर उदार होऊन जवान बचाव कार्यात झोकून देत आहेत। आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचा कहर सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंग जम्मू काश्मीर मध्ये दाखल झाले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।